सुबोधा विश्वमनोज्ञा सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललितारुध्यारमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना खरोखरच अमृताप्रमाणे असेल ही संस्कृत भाषा जराही कठीण नाही आणि क्लिष्ट तर अजिबातच नाही. प्राचीन काळापासून सर्व भाषांची जननी विश्वाची ज्ञानगुरु असलेली ही भाषा संस्कृत भाषा संस्कृतीचा अधिष्ठान आपल्या आजवरच्या प्रगतीचा आलेख अशी ही संस्कृत भाषा आपल्या अभिमानाची भाषा आपली अस्मितेची भाषा एवढंच नाही तर ज्ञान गर्भ अशी ही भाषा सुंदर सुंदर काव्यरत्न सुंदर सुंदर नाट्यमणी सुंदर सुंदर अति लहलित्यपूर्ण रचना या भाषेमध्ये विभूषित झालेल्या आहेत. किंबहुना या भाषेनेच त्यांना जगत प्रसिद्ध केलेलं आहे. मग ते रामायण असेल महाभारत असेल अगदी विश्वाच्या उत्पत्तीपासून वैज्ञानिक बाजूंनी विचार करत संशोधनाचे नवीन नवीन आयाम उभे करणार वेद वाङ्मय असेल स्तोत्रावली असेल मंजुळ मंजुळ अशी गीतकानी असतील छोटेसे अत्यंत उत्स्फूर्त आणि खळाळून हसवणाऱ्या विनोद कणिका किंवा विनोद असतील संवाद असतील अभिलेखन असेल काय म्हणून या संस्कृत भाषेमध्ये नाहीये तर सर्व काही या संस्कृत भाषेमध्ये आहे. मग अशा या संस्कृत भाषेमध्ये एक उक्ती अतिशय प्रसिद्ध आहे काव्येषु रम्यम नाटक अर्थात साहित्यामध्ये सगळ्यात रम्य जर का कुठला भाग असेल तर तो म्हणजे नाटक. संस्कृत साहित्यामध्ये ही नाट्य परंपरा फार श्रेष्ठ आहे. जगप्रसिद्ध असे नाटककार या भाषेतून सगळ्या जगामध्ये प्रख्यात झाले. पाश्चात्य विद्वानांनी जगभरातल्या साहित्यिकांनी या नाटककारांना अतिशय आदर दिला आणि या नाटक परंपरेमध्ये अत्यंत सुंदर सुंदर अशी नाटकं आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये तयार झालेली दिसतात. याच नाटकांपैकी काही अतिरम्य नाटकांमधले सुरम्य असे वेचे संवाद रूपाने आपल्याला नाट्यस्तवतः या 10वीच्या संपूर्ण संस्कृत विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये मित्रांनो वाचायला मिळतात. तुम्ही हे वेचे मुळात वाचावे. याच्यातले प्रसंग याच्यात दिलेली तत्व याच्यात मांडलेले विचार यावर हळूहळू मंथन सुरू करावं. मुळातनं हे प्रसंग काय आहे मुळातनं हे नाटक काय आहे नाटककाराची यामागची भूमिका काय आहे हे सगळं तुम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये रुजवावं समजून घ्यावं आणि आजच्या आधुनिक काळामध्ये वर्तन करत असताना त्याचा लाभ करून घ्यावा अशी यामागची भूमिका निश्चितच आहे. चला तर मग आपण या नाट्य सबकातल्या नाट्य प्रवेशांचं वाचन करूया त्यांचा आशय समजून घेऊया. येणाऱ्या दावणीच्या कृती पत्रिकेमध्ये या नाट्यांशांचा आशय सोडवताना आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही असा विचार करून आपण आज या अभ्यासाला आरंभ करूया.